उमेदवार मत मागण्यासाठी एका म्हाताऱ्याकडे गेला आणि 1000 रुपये धरून म्हणाला, बाबाजी कृपया मला यावेळी मत द्या. बाबाजी म्हणाले, बेटा मला पैसे नकोत, पण तुला मते हवी आहे म्हणून गाढव विकत घेऊन आण. उमेदवाराला मते हवी होती. तो गाढव विकत घेण्यासाठी बाहेर पडला, पण 30,000 पेक्षा कमी किमतीचे गाढव सापडले नाही म्हणून परत आले आणि बाबाजींना म्हणाले, मला वाजवी किमतीत एकही गाढव सापडले नाही. गाढवाची किंमत किमान 40,000 आहे म्हणून मी तुम्हाला गाढव देऊ शकत नाही, पण मी 1,000 देऊ शकतो. बाबाजी म्हणाले, साहेब मला आणखी लाजवू नका. तुमच्या नजरेत माझी किंमत गाढवापेक्षा कमी आहे. जेव्हा गाढव 30,000 पेक्षा कमी विकले जात नाही तेव्हा मी 1,000 ला कसा विकला जाऊ शकतो. म्हणूनच या निवडणुकीत हुशारीने मतदान करा. स्वतःची आणि तुमच्या मताची कद्र करा.